नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण गुरुचरित्राचा 30वा अध्याय घेत आहोत। तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब जरूर करा। सबस्क्राइब करणं महत्त्वाचं आहे, सबस्क्राइब करा। तर गुरुचरित्र अध्याय 30वा घेत आहोत। गुरुचरित्र अध्याय 30वा। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य राणा, लागदसे सिद्धाची चरणा, विनवितसे कर जोडूनी जाना, भक्ती भावे करुणी। जय जयाजी सिद्धमुनी, तुची तारक भवारणी, अज्ञान तिमिर नासोनी, ज्योती स्वरूप तुची होसी, अविद्या माया सागरी, बुडालो होतो महापुरी, तो कृपा झालियावरी, तारिले माते स्वामीया, तुवा दाविला निज पंथ, जेने जोडे परमार्थ, विश्वपालक गुरुनाथ, तुची होसी स्वामीया। गुरुचरित्र सुधारस, त्वा पाजिला अम्मास, तृप्त नवेगा मानस, त्रशा अनिक होतसे, त्वा केले उपकारासी, उत्तीर्ण नवे वंशो वंशी, निजरूप अम्मासी, दाविले की सिद्ध मुनी। मागे कथा निरोपिलीसी, अभिनव लीला दाविसी, पतिता करी विख्यातीसी, वेदचारी बोलविले, त्रिविक्रम मुनीश्वरासी, बोधिले ज्ञान प्रकाशी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावी दातारा। ऐकोनी शिष्याचे वचन, संतोषले सिद्ध जान, प्रेम भावे अलिंगोन, अश्वासिले तये वेरी। धन्य धन्य शिष्य मौळी, तुझ लाधले अभिष्ट सकळी, गुरुची कृपा तत्काळी झाली आता परियेसा। धन्य धन्य तव वाणी, वेद लागला गुरुचरणी, तू तरलासी भवारणी, सकळाभीष्टे साधती। तुवा पुशिला वृतांत, संतोष झाला अजी बहुत, श्री गुरु महिमा ख्यात अगम्य असे सांगता, एक एक महिमा सांगता, विस्तारेल बहुकथा, संक्षेप मार्गे तुझ आता निरूपितो परियेसी। पुढे असता वर्तमानी, तया गंगा ग्रामभुवनी, महिमा होतसे नित्यदिनी, प्रख्यात रूपे जानपा। त्रिमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर, महिमा त्याचा अपरंपार सांगता अगम्य परियेसा। तया स्थानी असता गुरु, ख्याती झाली अपरंपारू, प्रकाशत्व चहू राष्ट्री थोरू, समस्त येती दर्शना। महिमा त्या मूर्तीची सांगता अम्मा शक्ती कैची, काया धरुणी मनुष्याची, चरित्र केले भूमीवरी। भक्त येती येत्रेसी, एक भावे भक्तीसी, श्री गुरु दर्शन मात्रेसी, सकळाभीष्टे पावती। दीन होती श्रियायुक्त, वांजेसी होय पुत्र त्वरित, कुष्टे असे जो पीडित, सुवर्ण होय देह त्याचा। अक्षहीना अक्षयेती, बधीर करणी ऐकती, अपस्मारादी रोग जाती, श्री गुरु चरण दर्शने। परिस लागता लोहासी, सुवर्ण होय तत्काळेसी, श्री गुरु कृपा होय जैसी, सकळाभीष्टे पावती। ऐसे असता वर्तमानी, उत्तर देशी माहूर स्थानी, होता एक विप्रधनी, नाव तया गोपीनाथ, तया पुत्र होऊनी मरती, करी दुःख अनेक वृत्ती। दत्तात्रय हसी आराधिती, स्त्री पुरुष दोघे जन, पुढे झाला अनिक सुत, त्याचे नाव ठेविले दत्त। अस्ति आपण धनवंत, अति प्रीती पुत्रावरी, एक पुत्र तया घरी, अति प्रीती तयावरी, झाला 5 संवत्सरी, व्रतबंध केला त्याशी, वर्षे 12 होता त्याशी, विवाह करी ती प्रीतीशी, अति सुंदर नोवरीशी, विचारूनी प्रतीक प्रीतिकारे,
मदनाचे रति सरसी रूप दिशे नो ऋषि माता पिता अति हर्षि पावनिया अल्लादती दंपत्ये एकची वयाशी अति प्रेमे महाहर्षि वर्धता झाली षोडशी वर्षे तया विप्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका वरी एकाचा प्राण न विस्बिती एक क्षण अति प्रेम परियेसा ऐसे प्रेम असता देखा व्याधी आली त्या बाळका अनेक औषधे देता देखा आरोग्य त्याशी न होय न रुचे अन्न त्याशी सदा राहे उपवासी त्याची भार्या प्रीतीशी आपण न घेई अन्न कदा पुरुषावरी आपला प्राण करी नित्य उपोषण पतीस देता औषध आपण प्राशन करी परियेसा येणे परी तीन वर्षेशी व्याधी झाली क्षयाशी प्रतिव्रता स्त्री कैसी पुरुषासवे कष्ट तसे पुरुष देह क्षीण झाला आपण त्यासारखी अबला तीर्थ घेऊनी चरण कमळा काम काळक्रमी तयाजवळी दुर्गंधी झाला देह त्याचा जवळी न ये वैद्य साचा सुमनोभाव प्रतिवेतेचा न विसंबे क्षणभरी जितुके अन्नपतीशी तितुके ग्रास अपनाशी जे जे औषध त्याशी आपण तेथे घेतसे माता पिता दायाद गोती सकळ तिशी निवारिती प्रतिव्रता ज्ञानवंती नायके बोल कवनाचे दिव्य वस्त्रे आवरण सकळ ते जुनी भूषण पुरुषावरी आपुला प्राण काय सुख म्हणतसे उभयतांची माता पिता महाधनिक तत्वता पुत्रकन्येशी पाहता अति दुःख करी ती परियेसा अनेक जप अनुष्ठान मंत्र विद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करविती परियेसा अनेक परिचय वैद्य येती नानारस औषधे देती शमन न होय कवने रीती महाव्याधी व्यापिली उस्ताती जोशियाशी पूजिती कुळदेवतेशी काही केल्या पुत्राशी आरोग्य न कदा होय वैद्य म्हणती तये वेळी नव्हे बर्वे याशी आढळी राखील जरी चंद्रमौळी मनुष्य यत्न नव्हे आता ऐसा एकोणी माता पिता दुःखे दातुनी करीती चिंता जय स्वामी जगन्नाथा दत्तात्रय गुरुमूर्ती आराधोनी तुम्हासी पुत्र लादलो संतोषी पापरूप आपणाशी निधान केवी जिरेल एकची पुत्र आमुचे वंशी त्याशी जरी न राखीशी प्राण देव तया सरसी दत्तात्रया स्वामीया ऐसे नाना परी देखा दुःख करीती जननी जनका वारी तसे पुत्र ऐका माता पिता लिंगोनी म्हणे आपले भोग सरले जितके ऋण तुम्ही दिदले अधिक देऊ घेऊ कैचे भले ऋणानुबंध न चुकेची ऐसे म्हणता माता पिता दोघे झाली मुच्छगता पुत्रावरी लोळता महादुःखे करुनिया म्हणती ताता पुत्र लाया आमुची आशा झाली वाया पोशिशी अम्मा म्हणून या केला होता निश्चय उपगोनी अम्मासी केवी तुझा उपहासी वार्धक्यपणी आपणाशी धर्म केवी तुझगडे ऐकोनी या तयांचे वचन विनवितसे आक्रंदोन करणे ईश्वर अधीन मनुष्य यत्न न चाले माता पिता यांचे ऋण एक घडीचे स्तनपान उत्तीर्ण काही केल्या न जाण जन्मांतरी येऊनिया आपण जन्मलो तुमच्या उदरी कष्ट दाविले अति भारी सौख्य न देखा निर्धारी ऐसा पापी आपण जाणा अथा दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असे होणे ब्रह्माधिका न चुकेची येणे परी जननी जनका संभोगीत पुत्र निका तेने परी स्त्रियेशी एका सांगतसे परियेसा म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले आमचे दिवस पुरी मज निमित्त कष्टलास कष्टलीस भारी
वृथा गेले कष्ट तुझे पूर्वजन्मीचा वैरी आपण तुझशी होते माझे ऋण म्हणून दिदले जान जन्मांतरीचे कष्ट देखा जरी रहाशी आमचे घरी तुझ पोषतील बर्वे परी तुझ वाटतील कष्ट भारी जाई आपल्या माहेरा ऐसे तुझे सुंदरपण ल लाधे आपण दैवहीन न राहे तुझे अहे ओपन माझे अंग स्पर्शता ऐकता पतीचे वचन मूर्छा आली तत्क्षण चरणी मस्तक ठेवून दुःख करी तये वेळी म्हणे स्वामिया प्राणेश्वरा तुम्ही मज का अवेरा तुम्हा सारखी जातारा अनिक नाही गती मज जेथे असेल तुमचा देहो तेथेची स्वेशी असो आपण पाहो मनी न करावा संदेहो समागमे येई नमी ऐशी दोघांची बोलणी ऐकुई ऐकोनिया जनक जननी देहे टाकुनिया धरणी दुःख करीती आक्रोशे उठवनिया श्वसुराशी संभोखित से सासूशी न करावी चिंता मानसी पती आपुला वाचईल विनवितसे तयवेळी अम्मा राखील चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती श्रीगुरु नरसिंह सरस्वती गंगापुरी वास करीती तया स्वामी पहावया त्याचे दर्शन मात्रेशी आरोग्य होईल पतीशी अम्मा पाठवा तुरेशी म्हणून या चरणी लागली मानवले समस्ताशी माता पिता श्वसुराशी निरोप पुसून समस्ताशी निगती झाली तयेवेळी त्या रोगिया करुणी डोळी घेऊनी निघाली ती बाळी विनवी तसे तयेवेळी आपुलिया सासूश्वराशी स्थिर करुणी अंतकरण सुखे राहावे दोघे जन पती माझे असे प्राण राखील आमची कुलदेवता म्हणून सासूश्वशुराशी नमन करी प्रीतीशी आशीर्वाद देती हर्षी अहे ओपन स्थिर होय तव दैवे तरी आता आमचा पुत्र वाचो तत्वता म्हणून बोलती उभयता आशीर्वाद देती क्षणोक्षणी येणे परिपती सहित होती झाली मार्गस्थ किंचित काळ मार्गक्रमित आली गंगापुराशी मार्गक्रमिता रोगियाशी अधिक झाली त्रिदोषी उतरता ग्रामदेशी अतिसंकट ओढावले विचारती श्रीगुरुशी गेले होते संगमाशी जावे म्हणून दर्शनाशी निघती झाली तयेवेळी पतिव्रता तयेवेळी आली आपुले पतीजवळी पाहती झाली अंतकाळी प्राण गेला तत्क्षणी आकांत करी ती नारी लोळ तसे धरणीवरी घुसकोनी घ्यावया घेता सुरी वारी ती मग मग जनलोक आफळी शिरभूमीशी हानी ऊर पाशेनिशी केश मोकळे आक्रोशी प्रलापी तसे ती नारी आहा देवा काय झाले का मज गाईशी पागांजिले आशा करून या आले राखीशी प्राण म्हणून या पूजेशी जाता देवळात पुढे देऊळ करी घात ऐशी कानी न ऐकू मात दृष्टांत झाला आपणाशी उष्ण काळी तापोनी नरू ठाकोनी जाय छाया तरू वृक्षशी वृक्षची पडे घात थोरू त्यापरी झाले मज तसे करुणी पीडित जाय मनुष्य गंगेत संधी सुसरी करी घात त्या चिपरी झाले मज व्याघ्र भये पळे धेनू जाय आधार म्हणून तेथे वधी तसे येऊनू तयापरी झाले मज अशी पापीन दैवहीन आपल्या पतीचा घेतला प्राण माता पित्या यांशी ते जून घेऊनी आले विदेशी येणे परीकरिता दुःख पाहो आले ग्राम लोक संबोधिती सकळी अनेका परी करून या वारिती नारी सुवासिनी काओ दुःख करी शिक्षणी विचार करी वो अंतकरणी होणार न चुके सकळी का
असे म्हणती नरनारी तिजला दुःख झाले भारी आठवी तसे परो परी आपुले जन्म कर्म सकळ। ऐका हो तुम्ही माय बहिणी आता कैसी वाचू प्राणी पतीस आले घेऊनी याची आस करूनी आता कवन शरण जाऊ राखेल कोण माझा जीव प्राणेश्वर ते जीवनी केऊ वाचू म्हणतसे ते दारी। बाळपणी गौरीशी पूजा केली शंकराशी विवाह होता परीशी मंगळा गौरी पूजिली चुडे कंकणाचे आशेनी पूजा केली म्या भावानी सांगती माते सुवासिनी अनेक परी व्रतादिके जे जे सांगती माते व्रत ते ते केले अखंडित सर्व झाले आता व्यर्थ रुसली गौरी अपनावरी। आता माझ्या हळदीशी चोर पडले गळे सरीशी समस्त दिदले वन्नीशी कंकण कंचुकी परीसा कोठे गेले माझे पुण्य व्रथा पूजिला गौरी रमण कैसे केले मज निर्माण ऐका माय बहिणी हो केवी राहू आता आपण पती माझा होता प्राण लोकासारिका नव्हे जान प्राणेश्वर परीसा ऐसे नाना परी देखा प्रतिव्रता करी दुखा पतीचे पाहतसे मुखा अनेक दुःख अधिक करी अलिंगोनी प्रेतासी रुदन करी बहुवशी आठवी आपल्या पूर्व दिवशी पूर्वस्नेह तयवेळी म्हणे पुरुषा प्राणेश्वरा कैसे त्या जिले करा उभग आला तुम्हा थोरा म्हणूनी माते उपेक्षिले कैसी आपण दैवहीन गठा खापरा लागता भिन्न होतासी तू निधान आयुष्य उणे तुझे झाले तुमच्या माता पित्याशी सांडूनी आणिले परदेशी जेणे परी श्रावणासी वधिले राजा दशरथ तशी तुमची जनकजननी तुम्हा आणिले त्या जुनी तुमची वार्ता कोणी दोघे प्राण त्यागतील तिन्ही हत्या भरवशी घडल्या मज पापिनीशी वैरिणी वैरिणी मी तुम्हाशी पती घातकी सत्य झाला ऐशी पापानी पापिनी चांदाळी निंदिती लोकसकळी प्राण घातले मी की बळी पती घातकी सत्य म्हणती मज स्त्री नव्हे मी तुमची वैरी जैशी तिखट शस्त्र सुरी वधिली तुमच्या शरीरी घेतला प्राण आपण माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हाजवळी मुख पाहती अंतकाळी तयाशी विघ्न म्या केले वृद्ध सासू सासऱ्यास पोसाल म्हणून होती आस पुरली नाही त्यांचा सोस त्या ते सांडूनी केवी जासी एकुलते एक तुम्ही त्याशी उभग लेती पोसायाशी अम्मा कोठे ठेवणी जाशी प्राणेश्वरा दातारा आता आपण कोठे जावे कोणी माते पोसावे न सांगता बरवे निघोनी जाशी प्राणेश्वरा तू माझा प्राणेश्वरू तुझे महत्व केवी विसरू लोकासारिका नव्हे शिंदरू प्रतिपाळिले प्रिय भावे कधी नेणे पृथक शयन वामहस्त उसेवीन आता फुटले अंतकरण केवी वाचू प्राणेश्वरा किती आठवू तुझे गुण पती नवेशी माझा प्राण सोडून जातोशी निर्वाण कवने परीने तुम्ही आता कवना घरी जाणे कवन घेतील मम पोसणे बाल विधवा म्हणून घेणे जन अपवाद ठेवीती एखादी बुद्धी न सांगता त्यजिला प्राण आत्मनाथा कोठे जावे आपण आता केशवपण करुणी तव प्रेमे होते भरले माता पित्यांचे विसरले त्यांच्या ग्रही नाही गेले बोलावणी नित्य येती केवी जाऊ त्यांची या घरा उपेक्षिशी प्राणेश्वरा दैन्यवृत्ती दातारा चित्त त्यांचे केवी धरू जो वरी होताशी तू क्षत्र तो सर्वाठाई मी पवित्र मानिती सकळ इष्टमित्र आता निंदा करतील सासू श्वर स्वासू श्वशुरासपाशी जान
माझे मुख पाहता मरण ग्रह झाले हो अरण्य तुम्हा वीन प्राणेश्वरा। घेऊनी आले आरोग्याशी येथे ठेवूनी तुम्हाशी केवी जावे घराशी राक्षसिनी पापिनी। असे आठवणी अनेकपरी दुःख करी अपरंपारी इतुके होता ते अवसरी आला तेथे सिद्ध एक। भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष भूषणे अलंकारी त्रिशूळ धरिला असे करी येऊनी जवळी उभा ठेला। संभोगीत असे ते वेळी काओ प्रलय करीशी तुळी जैसे लिहिले असे कपाळी त्याच परी होत असे। पूर्वजन्मीचे तपफळ लागले देहाशी सकळ वाया रडशी निर्फळ शोक आता करू नको। आठ दिवस जरी तुरडशी न येती प्राणप्रीताशी जैसे लिहिले ललाटेशी तयापरी घडे जाण। मूळपणे दुःख करीशी समस्त मरणार तू जाणसी कवन वाचला धरित्रीशी। सांगे आपणा मन तसे आपुली आपला मनसी प्राणेश्वर कोठे उपजला तो नर तुझा जन्म झाला एर कवन तुझे माता पिता। पूर येता गंगा गंगेप्रती नानापरीची कष्टे वाहती येऊनी एके ठाई मिळती फाकती अनेक चहूकडे। पाहे पा एक वृक्षावरी येती पक्षी अपरंपारी क्रमुनिया प्रहर चारी जाती मागुती चहूकडे। तैसा संसार जाणणारी कोण जन्माला आहे स्त्री माया मोहे कलत्रपुत्री प्रती मनसी आपुला गंगेमध्ये जैसा फेन तैसाची हा देह जान स्थिर नव्हे या कारणे शोकव्रता करू नको। पंचभूतात्मक देह तत्व तत्संबंधी गुण पाहे आपले कर्म जैसे आहे तैसे गुण उद्भवती। गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारी की फळप्राप्ती माया मोह याची रीती मायामय संबंधे माया संबंध माया गुण उपजे सत्वरज तमोगुण। येणेची रीती तिन्ही जाण त्रिगुणात्मक अवधारा याची संसार वर्तमानी समस्त कर्माचे अधीन प्राणी सुखदुःख आपल्या गुणी भोगीजे आपले अर्जव। कल्पकोटी दिवसावरी देवाशी आयुष्य आहे जरी त्याशी काळ न चुके परी मनुष्याचा पाड काय। काळ सकाळा कारण कर्माधीन देह जाण म्हणून कल्पावे अस्थिरपण पंचभूतात्मक देहाशी। काळ कर्माधीन गुण पंचभूतात्मक देह जाण उपजता संतोषी मन मेलिया दुःख न करावे। गर्भी जगी जंगी येताच नर नाश आहे त्याचे बरोबर जैसे कर्म गुण येर मरण जनन परियेसा। कवना मृत्यू पूर्ववयाशी कवना मृत्यू वार्धकेशी जैसे अर्जवजाशी त्याची परी घडत असे। पूर्वजन्मा अर्जित सरसी भोगणे असे सुखदुःखासी कलत्रपुत्र अतिहर्षी पापपुण्यवश जाणा। आयुष्य सुखदुःख पापपुण्यानुसार लेख ललाटी लिहिले सुखदुःख आढळ असे सर्वासी। एखादिया कर्मासी लंगी जेल पुण्यबळेशी देव दानव मनुष्याशी काळ न चुके सर्वथा। संसार म्हणजे स्वप्नापरी इंद्रजाल अवधारी मिथ्या जाणतयापरी दुःखापण करू नये। शतसहस्र कोटी जन्मी तू कोणाची होतीस भामिनी वाया दुःख करीशी साजनी मूर्खपणे करोनिया। पंचभूतात्मक शरीर त्वचा शिरा मांस रुधिर मेद मज्जा अस्थि नर विष्टामूत्र लेश्म संधि ऐसा
शरीर घोरात पाहता काय असे स्वार्थ, मळमूत्र भरले रक्त तया कारणे शोक करीसी। विचार पाहे पुढे आपला कोणे परी मार्ग भला, संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे। येणे परी तियेशी बोधिता झाला तापसी, ज्ञान झाले तियेशी सांडिला शोक तये वेळी। कर जोडूनी तये वेळी माथा ठेविला चरण कमळी, बिनवितसे करुणा बहाळी उद्धरावे स्वामी म्हणूनी। कवन मार्ग अपनासी जैसा स्वामी निरुपदेशी, जनक जननी तू अम्माशी तारी तारी म्हणतसे। कवने प्रकारे आपण तरेन मी भावार्न, तुझा निरोप मी करीन म्हणूनी चरणी लागली। ऐकोनी तियेचे वचन सांगे योगी, प्रसन्न वदन बोलतसे विचारुण आचरण स्त्रियेचे। म्हणे सरस्वती गंगाधर त्याचे वचनी, विस्तार ऐकता होय पाप दूर, सकळा भिष्टे साधती। इति श्री गुरु चरितामृत, विप्ररोगी झाला मृत, तयाशी पावला गुरुनाथ तारावया कारणे। इति गुरु चरित्र परम कथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वत्यु उपाख्याने, सिद्धनाम धारक संवादे, मृत द्विज भार्या शोको नाम त्रिशतोमो अध्याय। श्री गुरु दत्तात्रया अर्पितमस्तु, ओवी संख्या 154। श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु। जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त।